पोलीस स्टेशनद्वारे मोठी कारवाई करण्यात आली आहे. 15 वर्षापासून अमरावती कारागृहामधून फरार झालेल्या आरोपीला शोधण्यास पोलिसांना यश आलेलं आहे. सदर आरोपी हा अमरावती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना आरोपीच्या लहान भावाचे लग्न असल्याने तो दिनांक 7 एप्रिल 2004 15 दिवसासाठी रजेवर आला असताना त्याने दिनांक 23 एप्रिल 2004 तो हजर होणे आवश्यक होते. मात्र तो तेव्हापासून फरारच होता. त्यामुळे कारागृहाच्या पत्रावरून पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अपराधानुसार भादवीनुसार गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीचा 15 वर्षापासून पोलीस शोध घेत होते, परंतु तो अद्याप पावेतो मिळून आला नव्हता. 15 वर्षापासून तो गावात सुद्धा आला नव्हता आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहत असे. पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील राहणार बुलढाणा, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत खामगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे मलकापूर, तसेच पोलीस निरीक्षक स्थागुता महेंदर देशमुख यांच्या मार्गदर्शनावरून पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांनी विनोद शेंबरे, अनिल सुशीर, गणेश पाटील यांची एक टीम तयार करून त्यांना तांत्रिक पद्धतीने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले आणि त्यांना नवी मुंबई येथे आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. सदर टीमने सायबर सेल बुलढाणा येथील पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू आडवे यांच्या मदतीने मुंबई येथे जाऊन सतत 3 दिवस आरोपीचा शोध घेतला. सदर शोध घेत असताना मुंबई येथे मुसळधार पाऊस चालू होता, त्यामुळे रस्ते बंद असताना कठीण परिस्थितीमध्ये आरोपीचा शोध घेतल्याशिवाय परत जायचे नाही असा प्रण उराशी बाळगून तिन्ही कर्मचारी यांनी मुंबईमध्ये थांबून रबाळे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन समूहच्या मदतीने सदर आरोपी सुभाष रामदास गवई व 51 वर्ष राहणार पळशी याच दिनांक 26 जुलै 2019 रोजी रात्री 10 वाजता गोटवली गावातून ताब्यात घेऊन दिनांक 27 जुलै 2019 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे आणून न्यायालयामध्ये हजर केले आहे आणि त्यास दंडात्मक कारवाई करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन 1995 बसुसुपो या गावामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला सुभाष रामदास गवई यास गुन्ह्याचा निकाल लागून अजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती व तो अमरावती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना सन 2004 तो संचित रजेवर आला होता. संचित रजा संपल्यानंतर त्याने जेलमध्ये हजर होणे क्रमप्राप्त होते, परंतु तो जेलमध्ये हजर न होता तो मुलाबाळांसह वळसुसुपो या गावातून फरार झाला होता आणि त्याचा शोध चालू होता, परंतु तो सापडत नव्हता. म्हणून 2013 त्याच्यावर 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याचाही तपास चालू होता. परंतु सदर आरोपी गेल्या 15 वर्षापासून फरार होता, कुणालाही भेटत नव्हता आणि सदर मोहीम चालू करत असताना आम्हाला सदर आरोपीच्या मुलाचे नाव आणि त्याचा मोबाईल नंबर भेटला आणि त्यावरून आम्ही क्लू काढत काढत नवी मुंबई येथील गोठवळे रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर आरोपीचा मुलगा राहतो असे आम्हाला निष्पन्न झाले आणि त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या परवानगीने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिमरे, पोलीस नाईक सुशीर आणि पोलीस शिपाई गणेश पाटील यांना सदर कारवाई व आरोपीचा शोध घेणे आम्ही मुंबईला नवी मुंबईला पाठवले. नवी मुंबईला गेल्यानंतर सतत 3 दिवस आमचे कर्मचारी सदर आरोपीचा शोध घेत होते आणि सतत पाऊसही नवी मुंबईला चालू होता. तरी अशा कठीण परिस्थितीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्यामुळे त्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि फार अटीतटीच्या प्रसंगात आमच्या कर्मचाऱ्यांनी काम करून सदर आरोपीचा छडा लावला आणि त्याला काल सायंकाळी ताब्यात घेतले आणि आज रोजी त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून आम्ही सदर आरोपीचा मनसा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही सदर आरोपीस न्यायालयात पाठवून पुढील कारवाई करीत आहोत. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी अनिल सिंग चौहान बुलढाणा.